बातम्या पाहूया सविस्तररित्या. पहिलीच बातमी आहे, भारत आणि न्यूझीलंडच्या उपांत्य सामन्यासंदर्भात. भारत आणि न्यूझीलंडमध्ये उपांत्य सामना बुधवारी वानखेडे स्टेडियमवर रंगत आहे. या फेरीची लढत आता आहे. नाणेफेक जिंकलेला आहे भारतानं आणि नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. सर्वत्र या उपांत्य फेरीचा उत्साह पाहायला मिळतोय. भारताच्या विजयासाठी देवाकडे प्रार्थनासुद्धा केली जाते आहे, होम हवनसुद्धा केले जात आहे. बुधवारी भारत आणि न्यूझीलंडमध्ये उपांत्य फेरीची ही लढत आहे. सलग 9 सामने भारताने जिंकलेले आहे. भारताची विजयाची घोडदौड तशीच सुरू राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीचा उत्साहसुद्धा पाहायला मिळतोय, कारण होम हवनसुद्धा केलं जात आहे. भारताचाच विजय होणार असा विश्वास भारतीय क्रिकेटप्रेमींना आहे. त्यासोबतच नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे.